नवनागपूर येथे वारकऱ्यांच्या सेवेसाठी आरोग्य सेवा केंद्र चालू करण्यात आलंय. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या दिशेनं मोठ्या प्रमाणात पायी दिंडी निघाल्यात. वातावरण खराब आहे, पाऊस पडतोय, या वातावरणात वारकरी आजारी पडतायत. या वारकऱ्यांची सेवा नवनागपूर येथील डॉक्टर संजीव गडगे हे गेल्या 10 वर्षांपासून करत आहेत. डॉक्टर गडगे हे पुण्याचे काम करत असल्याचं सरला भेट श्रीरामकरी महाराज यांनी यावेळी सांगितलं. डॉक्टर गडगे हॉस्पिटल यांनी पंढरपूर येथे जाणाऱ्या वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी आरोग्य सेवा केंद्र चालू केलंय. आतापर्यंत 3,500 रुग्णांची तपासणी व मोफत औषधं दिली आहेत. सध्या पंढरीचे वारकरी आपल्या या मार्गाने मार्गस्थ झालेले आहेत. पंढरीची वारी आहे माझ्या घरी, अनेक नकरी तीर्थव्रत, पांडुरंगाची भक्ती करणारे, पांडुरंगाच्या भजनामध्ये तल्लीन असणारे भक्त आणि पंढरीला पायी निघालेले आहेत. परंतु वातावरण सध्या दूषित आहेत, आभाळ आहेत, पाऊस आहेत आणि त्यामुळं बरेच काही वारकरी आजारी पडत आहेत. आपल्या दिंडीमध्ये बरेच मंडळी आजारी पडलेले होते. रात्री 11 वाजेपर्यंत डॉक्टरांनी सर्व पेशंट केलेत आणि दिवसभर या ठिकाणी चालणारे जे वारकरी आहेत त्यांना आरोग्याची सेवा डॉक्टर गडगेंच्या माध्यमातून आणि जी जी डॉक्टर्स मंडळी या ठिकाणी सेवा करत आहेत मी त्या सर्व डॉक्टर्सांना धन्यवाद देतो. कारण शेवटी मनुष्य वारकरी जरी असला तरी तो मनुष्य आहेत आणि सध्या आजच्या वातावरणामध्ये व्हायरल इन्फेक्शन चालू आहेत आणि म्हणून प्रवासामध्ये असताना त्यांना वेळेवर कोण डॉक्टर भेटायचा, तर अशा वेळेला आणि एक फार मोठं चांगलं सेवेचं पुण्याचं कार्य आपण करीत आहात म्हणून मी डॉक्टर गोडगे यांना धन्यवाद देतो. आणि जे जे काही डॉक्टर या वारकऱ्यांची सेवा करीत असतील त्यांना सर्वांना वारकरी मंडळाच्या वतीने, सद्गुरू गंगागिरी महाराज संस्थांच्या वतीने धन्यवाद. डॉक्टर संजीव गडगे, डॉक्टर कोळेकर महेश, डॉक्टर सागर डोरवे, डॉक्टर राकेश साळवे, डॉक्टर महेश यादव, डॉक्टर गौरव चौरे, डॉक्टर महेश यादव, डॉक्टर अभिजित जगताप, डॉक्टर महेश चौरे, डॉक्टर कय्यूम, डॉक्टर संदीप भुकण, डॉक्टर शुभम वरखड, डॉक्टर महेश चौरे, डॉक्टर अविनाश चांदणे, डॉक्टर अर्जुन गुळे हे डॉक्टर्स वारकऱ्यांची सेवा करतायत. जे वारकरी भक्त असतात ते वारी करीत असताना त्याप्रमाणे त्यांचे जवळजवळ 20-30% हे आजारी असतात. त्यामध्ये सर्दी, खोकला, विशेषतः गुडघ्याची दुखणे जास्त असतात आणि ह्या जे काही वारकरी भक्त असतात यांना आरोग्य सेवा पुरवण्यासाठी आरोग्य व्यवस्था कमी पडते. म्हणून आमचा हा गडगे हॉस्पिटलतर्फे गेली 10 वर्षे झाले आम्ही हा छोटासा उपक्रम चालू केला आणि आज 11 वर्ष आहे. आज भव्य अशा मोठ्या स्वरूपात आम्ही सर्व दिंड्यांसाठी आरोग्य सेवा पुरवण्याचं काम करीत आहोत. गेली 10 दिवस झाले आणि इथून पुढं पण 10 दिवस हा आरोग्य आम्ही चांगल्या प्रकारे वारकरी लोकांना देणार आहोत. जे जे वारकरी असतात त्यांचे अनेक प्रॉब्लेम असतात, परंतु जे काय आम्हाला शक्य होईल त्याप्रमाणे आम्ही सर्वजण मिळून आमच्या गडगे हॉस्पिटलतर्फे, आमच्या MIDC डॉक्टर असोसिएशनतर्फे जे काही वातावरण तेवढे सर्व सहकार्य करून आम्ही त्यांना आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न करीत आहोत. आमचे या MIDC परिसरातील नवनागापूर एरियामधले जे ग्रामस्थ आहे मोठ्या संख्येने आम्हाला मदत करतात आणि गेले 11 वर्षे झाले हा उपक्रम अतिशय चांगल्या प्रकारे आणि चांगल्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडत आहे. गेली 10 दिवसापासून आजपर्यंत कमीत कमी 3 ते 3,500 लोकांनी या आरोग्य उपकेंद्राचा, आरोग्य सेवा केंद्राचा त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे लाभ घेतला आहे आणि इथून पुढेही पण 6 दिवस आम्ही सेवा देणार आहोत. चांगल्या प्रकारे मेडिसिन, औषधे देण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि सर्वांनी आसपासच्या जे वारकरी आमचे भक्तमंडळ आहे त्यांनी याचा लाभ घ्यावा ही विनंती. महानगर न्यूज डेस्क, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.